नमस्कार पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग प्रकरण दुसरं भाग पहिला नैराश्यावर एकटेपणावर मात करा पहाटे लवकर उठा खूप इच्छा असूनसुद्धा आपल्यात परिवर्तन का होत नाही माणसं बदलल्यासारखी वाटतात पण ती काही क्षणापुरतीच आपण सारा जगाकडून अवतीभोवतीच्या लोकांकडून विलक्षण आदराची शांततेची आणि सहकार्याची अपेक्षा करतो आपल्या अवतीभोवतीच्या समाजात संपूर्ण जगतात बदल घडून यावा असं आपल्याला नेहमीच वाटत असतं आपण नेहमीच एका चांगल्या समाज रचनेची वा व्यवस्थेची मागणी करत राहतो इतकंच नव्हे तर व्यवस्थेतल्या नानाविध घटकात आपल्याला सुसंवाद आणि सामंजस्य हवं असतं केवळ व्यवस्थेतच नव्हे तर आपल्या नातेसंबंधात परस्पर संबंधात मग ते संबंध कितीही जवळचे असोत व लांबचे आपल्याला त्यात स्नेहार्थता आणि जीवाचे मैत्र स्वच्छपणा हवा असतो आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या जगतात शांतता हवी असते आपल्याला कोणी त्रास देऊ नये एकटं राहू द्यावं आणि जीवनातला परमानंद भोगू द्यावा असंही आपल्याला वाटतं सारांश निरामय भाग्यशाली जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून येणं आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे पण हे परिवर्तन ज्याचं त्यालाच घडवून आणावं लागतं दुसरं कोणीही आपल्यात परिवर्तन घडवून आणू शकत नाही हेच खरं वास्तव आहे वेळेप्रमाणे कृती करायला विसरू नका कारण ह्या कृतीच तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जाणार आहेत स्वतःला सतत बजावत राहा की कृतीशील आणि कार्यमग्न राहण्याचा आणि पहाटेच्या वेळेचं सर्वोत्तम नियोजन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे पहाटे उठणं कठीण जात असल्याबद्दल आपण नेहमीच तक्रार करत असतो पण ते सर्वथा चूक आहे पहाटेच्या वेळेचा सहज सुंदर आणि उत्स्फूर्त वापर आपल्याला करता आला पाहिजे आमूलाग्र परिवर्तन हे भविष्य काळात नव्हे तर झालेलं आकलन वर्तमानात आणि वेळेतच अंमलात आणण्यातून होतं हे लक्षात ठेवा माझ्या जीवनातल्या आव्हानात्मक काळात मला जे काही धडे मिळाले आणि माझी जी काही उन्नती झाली त्यामुळेच मला हवं तसं आयुष्य घडवण्यासाठी आवश्यक ती व्यक्ती बनण्याची ऊर्जा मला मिळाली माझं यशापयश वापरून इतरांना त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची आणि कल्पनातीत साध्य मिळवण्यासाठी आता माझे प्रयत्न राहणार आहेत तुम्हाला माहितीच आहे की वयाच्या विसाव्या वर्षी एका मद्यधुंद चालकानं मला समोरासमोर धडक दिली आणि मी जागेवरच जवळजवळ मृतावस्थेत होतो पण आता मी त्यातून बाहेर पडलोय आणि तुमच्याशी संवाद साधतोय हे शक्य झालं ते, ते केवळ पहाटेच्या उठण्यातून वेळेच्या योग्य नियोजनातून वृक्षाशी पहाटेच्या निसर्गाशी जोडा शरीर मन आणि बुद्धीसह आपल्या आतल्या चैतन्याला पहाटे लवकर उठवून खूप लांबवर निसर्गाच्या सानिध्यात अर्धा एक तास प्रभात पेरी मारणं म्हणजेच त्यांना अधिकाधिक शुद्ध करणं असतं अधिकाधिक जलद चालण्यातून मनाला कमालीचं शांतता आणि ताजतावानं वाटतं मग हा तजेला घेऊन एक नव्या उर्मीनं आपण उर्वरित दिनक्रमात दाखल होऊ शकतो तेही मोठ्या कार्यक्षमतेनं आणि चैतन्यानं मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक दिवसाची पहाट ही एक सौंदर्याची खाण असते रोजचा दिवस नवा पहाट नवी आणि सौंदर्यसुद्धा नवं या नव्या दिवसाची पहाट आपण मोठ्या संवेदनशीलतेनं आस्वाद यायला हवी अर्थात चालताना दीर्घ श्वास घ्यायला विसरू नका दोन पावलं चालेपर्यंत श्वास घ्या आठ पावलापर्यंत श्वास रोखून धरा आणि पुढची चार पावलं तो सोडून द्या मग बघा तुमच्या ऊर्जेच्या चैतन्याच्या स्तरात विलक्षण विकास झालेला तुम्हाला दिसून येईल निसर्गाशी असलेला आपला संबंध समजणं हे आपल्या शेजारच्याशी बायका मुलांशी असलेले संबंध समजण्याइतकंच महत्त्वाचं आहे अंगणात एक झाड लावून ते झाड माझं आहे असं म्हणणं हा तर मूर्खपणा आहे ज्या मनाला वृक्षांकडे तारकांकडे किंवा एखाद्या नदीच्या चकाकणाऱ्या जलप्रवाहाकडे स्वच्छंदपणे अगदी पूर्णपणे मुक्त होऊन पाहता येतं त्यालाच सौंदर्य म्हणजे काय हे कळतं प्रत्येक दिवसाच्या सौंदर्याला जागे राहा प्रत्येक नवी पहाट हा एक चमत्कारच असतो हे विश्व खरोखरच अद्भुत आहे आणि आज आपल्या निसर्गाशी असलेल्या संबंधांनी एक वेगळं विचित्र वळण घेतलं आहे एकमेकातल्या नातेसंबंधांना आणि या पृथ्वीवरच्या सगळ्या जीव प्राणीसृष्टीशी असलेल्या आपल्या संबंधांना जे स्वरूप प्राप्त आहे त्यातून हे विश्व आपण नष्ट करत चाललो आहोत खरं तर निसर्ग हा आपल्याच जीवनाचा एक भाग असून आपण बीजातून पृथ्वीतून वाढलो आहोत निसर्गाशी सख्य साधत त्याचा हिस्सा बनायला हवं हो। आपण या सगळ्याचे घटक आहोत ही भावना जागवायला हवी जेव्हा तुम्हाला निसर्गाशी असलेल्या संबंधातील संपूर्णाची एकत्वाची जाणीव होईल तेव्हाच तुमचं विश्वाशी नातं जडेल निसर्ग म्हणजे नदी झाडं जलदगतीनं उडणारे पक्षी पाण्यातले मासे जमिनीतली खनिजं धबधबे आणि तलाव इत्यादी या सृष्टीतील अनेक रंग हिरव्या पिवळ्या छटा या खरोखर आश्चर्यकारक आहेत परंतु याचा शोध तुम्हाला तुम्ही जेव्हा एकटे पहाटे फिरायला जाल त्यावेळी लागेल जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल तर या सृष्टीतील कीटक पक्षी हिरवे गवत अनेक प्रकारची फुलं खडक आणि अने अनेक रंगाची झाडं ही तुम्हाला खूप सुंदर वाटतील आपण कधीही कोणत्याही वस्तूसोबत एकटे राहत नाही आपण स्वतःसोबत किंवा या सृष्टीसोबत एकटे राहत नाही धन्यवाद